विचारांचे पूरक. सांगली जागेवरनं मवियातला वाद विकोपाला गेलाय. सांगलीची जागा ठाकरे गटानं जाहीर केली असून मवियानं जाहीर केली नसल्याचा टोला काँग्रेस आमदार विश्वजित कदमांनी लगावला. याबाबत कदमांनी थेट दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची चर्चा केली तर सांगलीची निवडणूक लढवणारच असा निर्धार काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी केलाय. माढा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांनी रणजितसिंह निंबाळकरांविरोधात बंडाचं निशाण फडकवलंय. अशातच त्यांचे काका जयसिंह मोहिते पाटलांनी मोठं विधान केलं. धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाकडनं निवडणूक रिंगणात उतरतील. त्यांनी शरद पवार गटाकडूनच निवडणूक लढवावी असा लोकांचा आग्रह असल्याचं जयसिंह मोहिते पाटील म्हणाले. यवतमाळ वाशिम मतदारसंघात यंदा भाकरी फिरवायचा शिंदे गटाचा विचार दिसतोय. शिवसेनेकडनं मोहिनी नाईक यांच्या नावाची चाचपणी केली जाते. मोहिनी नाईक राष्ट्रवादीचे आमदार इंद्रनील नाईक यांच्या पत्नी आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी संजय राठोड यांच्या नावाची चर्चा होती मात्र आपण इच्छुक नसल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवलं. उद्धव ठाकरे गटानं स्वगृही परतलेले भाऊसाहेब वाकचवरे यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. महायुतीकडून शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंचं नाव चर्चेत आहे त्यामुळे पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब वाकचवरे यांच्यात लढत होणार असल्याचं. महाविकास आघाडीमध्ये पालघरच्या जागेसाठी शरद पवार गट आग्रही आहेत. ठाकरे गटाकडे उमेदवार नसल्यानं पालघरची जागा आपल्याला द्यावी अशी भूमिका शरद पवार गटाच्या नेत्यांनी बैठकीत मांडली गेली आहे. शरद पवार गटाकडनं आमदार सुनील भुसार यांची पालघर लोकसभेसाठी संभाव्य उमेदवारी म्हणून बैठकीत चर्चा झाली. चंद्रकांत खैरेंना उमेदवारी जाहीर होताच त्यांचे विरोधक आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांना शुभेच्छा देताना चिमटा काढलाय. तिकीट मिळणार नाही म्हणून खैरे घाबरले होते. आता पुन्हा हिरवा भगवा करू नका, लोकशाही मार्गानं लढू असा सल्ला त्यांनी खैरेंना दिलाय. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून अरविंद सावंतांना उमेदवारी जाहीर झाली. आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी उद्धव ठाकरे आणि पक्षाचे आभार मानले. ठाकरे गटाची जाहीर झालेली 17 उमेदवारांची यादी ही विजयी उमेदवारांची यादी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाकडनं राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाली. आपल्याला तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन पक्षानं विश्वास ठेवला आहे. या विश्वासाला आपण कुठेही तडा जाऊ देणार नाही असा विचार यावेळी त्यांनी मांडलाय. तसंच ठाण्याची जनताही आपल्यावरती विश्वास दाखवेल असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार रश्मी बर्वे यांनी नागपूरच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. शक्ती प्रदर्शन करत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे नेते सुनील केदार, राजेंद्र मुळक, महाविकास आघाडीचे इतरही नेते उपस्थित होते.